नागपूर जिल्ह्यातील 500 महिलांना सहभागी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून 500 महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. कारखेडा गोट प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोट बँकेच्या संकल्पनेतूनच हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून 500 महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळेस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव JP गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ शशांक कांबळे यांच्यासह प्रक्षेत्र व्यवस्थापक उपस्थित होते. श्री केदार म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता अधिकृत भाग भांडवल 100 कोटी रुपये झाले आहे. तसेच महामंडळाची सरासरी वार्षिक आर्थिक उलाढाल 40 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. पूर्वी राज्यात 10 प्रक्षेत्र होते, ते आता 16 झाले आहेत. मांडग्याळ या मेंढीच्या जातीस केंद्र शासनाचे मानांकन प्राप्त झाले आहेत. मांडग्याळ ही मेंढीची जात महाराष्ट्रात प्रसिद्ध जात म्हणून ओळखली जात आहे, असे त्यांनी सांगितले. इतर देशातून उच्च जातीच्या शेळ्या राज्यात आणण्यात येणार आहेत. लोकरीचे विविध प्रकारची उत्पादने निर्माण करून विक्रीस उपलब्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे श्री केदार यांनी सांगितले. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.